विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या तासिकेमध्ये विज्ञान या विषयातील प्रकरण 5 अणूचे अंतरंग हा भाग अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागील तासिकेमध्ये आपण थॉम्सनचे अणुप्रारूप त्याचबरोबर रदरफोर्डचे अणुप्रारूप यांचा अभ्यास केलेला आहे. या तासिकेला आपण रदरफोर्डच्या विकिरणाचा प्रयोग त्याचबरोबर रदरफोर्डचे अणुप्रारूप यांचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सुरुवातीला रदरफोर्ड या शास्त्रज्ञाने अणुप्रारूपाविषयी माहिती देत असताना सुरुवातीला अल्फा किरणांच्या विकिरणाचा प्रयोग केलेला आहे. अल्फा किरणांच्या विकिरणाच्या प्रयोगामध्ये त्याने आकृतीत दाखवल्याप्रमाणे किरणोत्सारी पदार्थ घेतलेला आहे. किरणोत्सारी पदार्थ म्हणजे जे पदार्थ सातत्याने आणि उत्स्फूर्तपणे प्राणे बाहेर टाकतात अशा पदार्थांना किरणोत्सारी पदार्थ असे म्हणतात. किरणोत्सारी पदार्थ घेतल्यानंतर रदरफोर्डने एक सोन्याचा पातळ पत्रा घेतलेला आहे. आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे सोन्याच्या पातळ पत्र्याच्या भोवती एक प्रतिदीप्तिशील पडदा घेतलेला आहे आणि त्या किरणोत्सारी पदार्थामधून अल्फा प्रारणांचं विकिरण झालेलं आहे. अल्फा प्रारणे बाहेर पडतात आणि सोन्याच्या पातळ पापुद्र्यातून किंवा पातळ पत्र्यातून पुढे जातात. त्यावेळेस रदरफोर्डला सुरुवातीला असे वाटले होते की हे सर्व अल्फा कण किंवा या सर्व अल्फा कणांचं परावर्तन होईल, परंतु त्याला वेगळ्या पद्धतीचा निष्कर्ष नंतर काढावा लागलेला आहे. त्यामध्ये त्याला असे दिसून आले की काही अल्फा कण म्हणजे बहुतेक अल्फा कण सोन्याच्या पातळ पत्र्यातून आरपार गेलेले आहेत. काही अल्फा कण लहान कोनातून त्यांचं विचलन झालेलं आहे, तर आणखी थोड्या अल्फा कणांचं मोठ्या कोनातून विचलन झालेलं दिसून येते. त्याचबरोबर आश्चर्य असे की 20,000 अल्फा कणांपैकी फक्त एक अल्फा कण मूळ मार्गाच्या उलट दिशेने उसळलेला आहे. आरपार गेलेले अल्फा कण असे दर्शवतात की त्यांच्या वाटेत कोणताच अडथळा नव्हता, म्हणजे सोन्याच्या स्थायरूप पत्र्यामधील अणूच्या आत बरीचशी जागा मोकळी असली पाहिजे. ज्या थोड्या अल्फा कणांचे लहान किंवा मोठ्या कणातून विचलन झाले त्यांच्या वाटेत अडथळा आला, याचा अर्थ अडथळ्याशिवाय कारण असलेला अणूचा धन प्रभारी व जड भाग अणूच्या मध्यभागी होता. यावरून रदरफोर्डने केंद्रकीय प्रारूप मांडले. यापुढील भागामध्ये आपण रदरफोर्डचे केंद्रकीय अणुप्रारूप अभ्यासणार आहोत.